हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। पुण्यामध्ये व्याख्याते नामदेव जाधवांना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी काळं फासलं, शरद पवारांचा बनावट जात दाखला करून व्हायरल, बदनामी केल्याचा आरोप। संपूर्ण घटनेला रोहित पवार जबाबदार, एफआयआर मध्ये पहिले नाव शरद पवार आणि दुसरे नाव रोहित पवारच असणार। काळ फासल्यानंतर नामदेव जाधवांची पहिली प्रतिक्रिया। काळ फासलेल्या घटनेची जबाबदारी स्वीकारणार, बिनबुडाचे आरोप करू नका, नामदेवराव जाधवांचे आरोप फेटाळत प्रशांत जगतापांची प्रतिक्रिया। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटून कडक कारवाईची मागणी करणार, भ्याड हल्ल्याला घाबरणार नाही, नामदेव जाधवांची प्रतिक्रिया। काळ फासण्याच्या घटनेचा निषेध, पण नामदेव जाधवांनी मर्यादा ओलांडू नये, कुणाची तरी सुपारी घेऊन आरोप केल्यास पवारांवर प्रेम करणारे कार्यकर्ते भडकणारच, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। मी जिजाऊंचा वंशज आहे हे लक्षात ठेवा, तोंडाला डांबर, काळ फासणाऱ्यांना नामदेव जाधवांचा इशारा, पोलीस सुरक्षेमध्ये जाधव पोलीस चौकीत दाखल। भुजबळांना पाडणं सोडा, पण भुजबळ किती लोकांना पाडेल याचा विचार करा, मंत्री भुजबळांचा टीकाकारांना इशारा। कुणबी नोंदी असणाऱ्यांना दाखला देण्यास हरकत नाही, पण पेनाने लिहिलेल्या कुणबी प्रमाणपत्र दिली जात आहेत असे रिपोर्ट येत आहेत, मंत्री भुजबळांचा गंभीर आरोप। दंगली घडवण्याइतपत भुजबळ बोलायला लागले, तुम्ही कितीही शक्ती लावा तुमचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही, जरांगे पाटलांचा भुजबळांवर पलटवार। जालन्याची सांगितलेली गोष्ट खोटी असेल तर महाराष्ट्राची माफी मागे, निगतपुरी शेतकरी मेळाव्यामध्ये भुजबळांचं वक्तव्य। संभाजीराजे तुम्ही शाहू महाराजांची वंशज, मग फक्त एका समाजाची बाजू कशी घेता, तुम्ही बीडलाही जायला हवं होतं, भुजबळांचा संभाजीराजेंवर पलटवार। संभाजीराजेंकडून आज पुन्हा एकदा भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी, ओबीसी मेळाव्यात पातळी सोडल्याची भुजबळांवर संभाजीराजेंची टीका। गावोगावी लागलेले गावबंदीचे बोर्ड काढून टाका, मंत्री छगन भुजबळांची फडणवीसांकडे मागणी, तर बोर्ड असतानाही तुम्ही येऊ शकता, जरांगेंची प्रतिक्रिया। कुणाचंही आरक्षण न काढता मराठा समाजाला आरक्षण देता येईल, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य, तर आंबेडकरांकडून सहकार्याची अपेक्षा, आमचा आक्रोश काय आहे हे सुद्धा समजून घ्यावं, भुजबळांची प्रतिक्रिया। कॅबिनेट मंत्र्याचं आगीत तेल ओतणारं वक्तव्य, जाती जाती तेढ निर्माण करणारं वक्तव्य, अंबादास दानवेंची भुजबळांवर जोरदार टीका। कुणबी प्रमाणपत्राचा किती जणांना फायदा झाला हा संशोधनाचा विषय, मंत्री भुसेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या, तर उपोषणातून जे कमावलं ते भाषणातून गमावू नका, मंत्री केसरकरांचा जरांगेंना सल्ला। उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंकडून जरांगे पाटलांचं जंगी स्वागत, तर जातीपातीचं राजकारण सोडून द्या, जनगणना केल्यास आरक्षणाचा तिढा लवकर सुटेल, उदयनराजेंचं आवाहन। छगन भुजबळांनी एका कुटुंबाचं घर हडप केलं, अंजली दमानी यांचा गंभीर आरोप, तर सुपारी घेऊन काम करणाऱ्यांबद्दल जास्त बोलणं योग्य नाही, भुजबळांचा पलटवार। 26 नोव्हेंबरला हिंगोलीमध्ये ओबीसींची महासभा, तर जिल्ह्या जिल्ह्यात ओबीसींचे मोठे मोर्चे काढणार ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची माहिती। राज्य मागासवर्गीय आयोग भोसले समितीचा अभ्यास करणार, मराठ्यांचं सामाजिक मागासलेपण तपासणार, शैक्षणिक मागासलेपणाची वास्तविक टक्केवारी तपासली जाणार। ठाकरे गटाच्या खासदारांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट, विशेष अधिवेशन बोलावून 50% कोटा वाढवावा, तसेच घटना दुरुस्तीही करावी, राऊतांची मागणी। राज्यभरात 15 दिवसात 29 लाख कुणबी नोंदी सापडल्या, 16 तारखेपर्यंत 8 कोटींपेक्षा जास्त नोंदींची तपासणी, विदर्भामध्ये सगळ्यात जास्त तर रत्नागिरीमध्ये सगळ्यात कमी नोंदी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।